आप सबों को प्रेज द लॉर्ड। मैं आशा करती हूँ कि आप सभी अच्छे होंगे और सुरक्षित होंगे। आज संडे स्कूल बच्चों का बाइबल वर्स कंपटीशन है, तो आइए शुरू करने से पहले हम प्रार्थना करें। धन्यवाद धन्यवाद देती हूँ प्यारे पिता, प्यार प्रभु जी। मैं प्रार्थना करती हूँ प्यारे अब्बा, तूने हम सबों को संभाला है और ये सुंदर सा समय को तो देखने को दिया है, इसके लिए आपको धन्यवाद देती हूँ। हर एक बातों के लिए धन्यवाद और तेरी ही स्तुति और महिमा करती हूँ प्यारे अब्बा। प्यार प्रभु जी मैं प्रार्थना करती हूँ बच्चों के लिए। हाँ प्यार प्रभु, जितने भी हाँ बच्चे हैं प्यारे पिता कलीसिया के, हाँ प्यार प्रभु, हर एक बच्चों के लिए मैं यही प्रार्थना करती हूँ प्यारे प्रभु जी, कि आपके वचन में वो बढ़ने वाले हो सके, आपके विश्वास में बढ़ने वाले हो सके प्यारे पिता। और जो भी वचन बोलने वाले हैं प्यारे पिता, बच्चे प्यारे पिता, हर एक जन को तू अपने सामर्थ्य हाथ बढ़ाइए प्यारे प्रभु, उनको स्पर्श कीजिए हाँ प्यारे पिता, ताकि वे आपके वचन को प्यारे प्रभु जी वो बोल पाए और अपने हृदय में रखने वाले हो सके और उसी के अनुसार अपना जीवन चलने वाले हो सके, ऐसा मैं प्रार्थना करती हूँ। हर एक बच्चों को प्यारे प्रभु तू समझ दीजिए, सहायता कीजिए, मदद कीजिए कि आपके वचन को वो समझ पाए प्यारे पिता, हाँ प्यारे पिता, और उनके विश्वास को तू बढ़ा प्यारे प्रभु जी, आपके प्रेम को वो समझ पाए। अभी इस इतने छोटे उम्र से प्यारे प्रभु जी आपको वो समझने वाले हो सके, ऐसा मैं प्रार्थना करती हूँ। उनके सारे माता पिता को भी प्रार्थना के लिए भी प्रार्थना करती हूँ प्यारे पिता, हाँ प्यारे प्रभु, कि वो अपने बच्चों को प्यारे प्रभु जी आपके विश्वास में बढ़ाने वाले हो सके, ऐसा मैं प्रार्थना करती हूँ। हर एक माता पिता को प्यारे प्रभु जी तू अगुवाई कीजिए प्यारे पिता, कि आपके ही डर और भय में प्यार प्रभु जी बच्चों को सिखाने वाले हो सके, ऐसा मैं प्रार्थना करती हूँ। उसी तरह से डीएस सर को भी आपके हाथों में सौंप देती हूँ प्यारे पिता, जहाँ कहीं भी हैं प्यार प्रभु जी तो उनके साथ हो लीजिए, उनकी अगुवाई कीजिए प्यारे पिता, आप उनको बुद्धि और समझ दीजिए हाँ प्यार प्रभु, की इतनी बड़ी कलीसिया प्यारे पिता अपने समझ से नहीं लेकिन आपके बुद्धि और समझ से प्यार प्रभु वो कलीसिया चलाने वाले हो सके, ऐसा मैं प्रार्थना करती हूँ। मैं फिर से नांदेड़ के सारे नांदेड़ कलीसिया के सारे भाई बहनों को मैं आपके हाथों में समर्पित करती हूँ। इस छोटी सी प्रार्थना उद्धारकर्ता यीशु के नाम से मांगती हूँ, आमेन। आइए हम अब बच्चों के मुख से परमेश्वर के वचन को हम सुनेंगे। सर्वांना प्रेज लॉर्ड, माझं नाव सृष्टी श्रावण कांती आहे। आज मी तुम्हाला बायबल मधील काही वचने सांगणार आहे, तर आपण वचने ऐकूया। पहिलं वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही। स्तोत्रसंहिता 23:1। हरणी जशी पाण्याच्या प्रवासासाठी लिलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लिलपत आहे। स्तोत्रसंहिता 42:1। अरे आशा त्या मुलीकडे जा, तिचे वर्तन पाहून शाणा हो। नीती सूत्रे 6:7। गवत सुकते, फूल गोमसते, पण आपल्या देवाचे वचन सर्व काळ टिकून राहते। यशया 4:7। मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल। मत्तय 7:7। तू आशीष का मूल होगा, उत्पत्ती 12:2। जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे। मत्तय 5:3। क्योंकि बुद्धि यहोवा देता है।
नीति वचन 2-3 फार वाईट वाटले आणि तो म्हणाला बालकास मज कडी उद्या त्यास मनाई नका करू कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे मरकूस याचा धव्वा दे सोडावं वचन तेव्हा तो आपल्या शिष्याने म्हणाला पीठ फार आहे परंतु काम करी थोडके आहे मत्तय 9:37 थँक यू सर्वांना प्रेज़ लॉर्ड माझे नाव शीतल सावंतकांबळे आज मी तुम्हाला बायबल मधील काही वचने सांगणार आहे तर आपण आता वचने ऐकूया स्तोत्र संहिता 1 नीतिमान व अनीतिमान 1-6 वचने सो पूर्ण दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापी जनांच्या मार्गात उभे राहत नाही इंद्रकाच्या पटकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस स्मरण करीतो तो धन्य जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते त्याची पाने कमजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेते ते सिद्धीस जाते दुर्जन तसे नाही ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहे ते न्याय समय टीकावायची नाही पापी ज्या नीतिमानाच्या मंडळीत उभा राहावायची नाही कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो स्तोत्र संहिता 100 उपकार स्तुती करण्याचा आदेश 1-5 वचने अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जयजयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा करा गीत गा त्याच्या पुढे या परमेश्वर हा देव आहे हे जाणा त्यांनीच आम्हाला उत्पन्न केले आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुंडातील कळप आहोत त्याचे उपकार स्मरण करी त्याच्याद्वारा स्तवन करी त्याच्या अंगात प्रवेश करा परमेश्वराचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धन्यवाद करा कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते स्तोत्र संहिता 1-6 वचने परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला खाली उणे पडणार नाही तो मला हिरव्यागार तृणात बसवितो तो मला संत पाण्यावर नेतो तो माझा जीव ताजा तवाना करीतो तो आपल्या नावासाठी मला नीति मार्गाने चालवितो मृत्यू छायेच्या गतीतूनही मी जात असतो कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही कारण तू माझ बरोबर आहेस तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस माझे पात्र तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस माझे पात्र काठोकाठ भरू राहतील खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व देणी लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी शिकाल नाही स्तोत्र संहिता 34:5 ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले त्यांचे मुखे रजनी कदापि काळवटणार नाही स्तोत्र संहिता 31:24 अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिंमत बांधा तुमचे मन ही करो स्तोत्र संहिता 27:1 परमेश्वर माझे तारण परमेश्वर माझे तारण आहे मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे यिर्मयाह 33:3 तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन मला ठाऊक नसलेल्या मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेन हितूसूत्रे 8:17 जे मजूर प्रीती करतात त्यास मी प्रीती करतो जे मला परिश्रमाने शोधतात त्यास मी सापडतो योहान 15:1 मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे योहान 1:1 प्रारंभी शब्द होता शब्द देवासह होता आणि शब्द देव होता स्तोत्र संहिता 34:10 करुण सिंहास वान पडते व त्यांची उपासमार होते पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वान पडत नाही मत्तय 10:20 कारण बोलणारे तुम्ही नाही तर पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणार आहे मत्तय 9:37 तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला पीक फार आहे परंतु काम करी थोडके आहे यशया 40:8 गवत सुकते फूल गमसते पण आपल्या देवाचे वचन सदकाळ टिकून राहते नीति सूत्रे 6:6 अरे अर्षा त्या मुलीकडे जा तिचे वर्तन पाहून शहाणा हो लूक यांचा 19:10-13 वचने तेव्हा तो त्यांना म्हणाला राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल मोठे मोठे भूमिकंप होतील जागोजाग मरे येतील दुष्काळ पडतील भयंकर उत्पात व आकाशातील मोठे चिन्हे घडून येतील हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील तुमचा नाश करतील तुम्हाला सभास्थाने व तुरुंगांच्या स्वाधीन करतील मोठे राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावाकरिता नेतील माझ्या नावाकरिता नेतील त्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल
लुकाचा 21वा अध्याय 33वं वचन। आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझे वचन मुळीच नाहीशी होणार नाही। परमेश्वर आम्हा सर्वांना या वचनावरून आशीर्वाद देऊ। थँक यू। प्रेसलोड सर्वांना प्रियांनो, आज मी तुम्हाला काही वचन सांगणार आहे। वचनाचा पहिला अध्याय 23, स्तोत्र संहिता 23। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो। मृत्यूछायाच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास विना नाही, कारण तो माझ्या बरोबर आहे। तुझी आकडी व तुझी काठीही मला धीर देतात। तो माझ्या शत्रूंच्या दिखत माझ्या पुढे ताट वाढितो, तो माझ्या डोक्याला ताज्या तेलाचा अभ्यंग करीतो। माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणमध्येही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील। आमीन। प्रियांनो, आणखी एक वचन आहे आणि ते वचन स्तोत्र संहिता 100। अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जयजयकार करा, हर्षाने त्याची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या। परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचीच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुणातील कळप आहो। त्याचे उपवास स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते। आमीन। थँक्यू। मित्रांनो, मी आज तुम्हाला मी वचन सांगणार आहे, मध्ये 7:7, मागा म्हणजे दिले जाईन, ठोका म्हणजे उघडले जाईन, शोधा म्हणजे सापडेल। लुकाच्या 10:2 वचन। तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, पीक फार आहे, मात्र काम करू थोडा आहे, म्हणून पिकाच्या जणांनी काम करू यासाठी प्रयत्न करावे। येशूने कहा, जगत ही ज्योती वर नमक हो अवकाश व्यवहार कर जन हो, तुम्ही सर्व मत करा तुम्हाला शांती। सर्वांना मित्रांनो, आज मी तुम्हाला स्तोत्र संहिताचा 91वा अध्याय 31वं वचन सांगणार आहे। जो परस्पराच्या गुप्तस्थानी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील। परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याचवर मी भाव ठेवितो, कारण तो पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल। तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे। रात्रीच्या समयाचे भय, दिवसा चुकणारा बाल, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही। तुझ्या बाजू सहस्त्रवधी पडेल, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडेल, तरी ते तुला भेटणार नाही। आमीन। थँक्यू। माझं नाव लिसा प्रशांत बेदले। आज मी तुम्हाला वचन सांगणार आहे, हे परमेश्वरा तुझ्या मनपात कोण मस्ती करील, तुझ्या पवित्र डोंगरात कोण राहील, जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सत्याचे वाईट करत नाही, आता मला तुच्छ लेखत। परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करतो, आपण राहिलेल्या शपटीने स्वतःचे आहेत धरे तरी ती मोलत नाही, आपला पैसा वाली दिलीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता राग घेत नाही, तर रावागत कधी धरणार नाही, शत्र पडला नाही तो पुरुष जोडूर्धनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या
मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या देवशास्त्रात नमतो, त्याच्या न्यायशास्त्राचे अहोरात्र मनन करतो, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याचे पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे। यामुळे तुर्जन या समय पिकावयाचे नाही, कारण पापी जन राविकांचा मंडळीत उभे राहायचे नाही, कारण धार्मिकांचा आयुष्यकला परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांच्या आयुष्यक्रम नष्ट होतो। सतल तेवीस सतल एक परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही पडणार नाही, तो मला जागा कुणात बसत, तो माझा जीव ताजा तवाना करत, तो आपल्या नावाष्ट मला नीती मार्गाने चालवत, उच्च छायेच्या जरी मी जात असलो, कोणत्याही आयुष्यात मी भिन्ना नाही, कारण तू मज बरोबर आहेस, तुझी आकली व तुझी काठी मला धीर देतात, तू माझ्या सुसूंच्या देखत मज फुले दात वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र पातुकात भरून वाहत आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कल्याण दया ही लागती, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ आहे। आमीन। सतल 23। आज मी तुम्हाला 10 आज्ञा म्हणून दाखवणार आहे। निर्गम 20। तुला माझ्याशिवाय अन्य देव नसावे, दुसरी तू आपल्यासाठी कोरी मूर्ती बनवू नकोस, आणि त्याचे पाय पडू नकोस, तू ईश्वराचे नाव विनाकारण घेऊ नकोस, तू रविवार पवित्रपणे पाळ, तू आपल्या आई वडीलच मान ठेव, तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नकोस, तू आपल्या शेजाऱ्यांची खोटी साक्षी देऊ नको, तू आपल्या शेजाऱ्यांच्या घराची अभिलाषा करू नको। थँक यू। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। माझं नाव शैनी साईलस आहे। आज मी तुम्हाला एक वचन म्हणून दाखवणार आहे, ते आहे स्तोत्रसंहिता 91। जो परत्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व शक्तिमानाच्या सावलीत राहील। परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो, कारण तो पार्थाच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे, रात्रीच्या समयाचा भय, दिवसा सुटणारा बाण,
काळोखांत फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्याच बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतेही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सरळ मार्गात तुझ्या रक्षण करण्याची तुझ्याविषयी तू आपल्या देव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धुण्यांची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व आजगर ह्यांना तुरवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करेन तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकटासमयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मैं समंता मार्टिन नागुरे. मैं मेमोरी वर्ड बोलने जा रही हूँ. जेनेसिस फर्स्ट चैप्टर फर्स्ट वर्ड. इन द बिगिनिंग द गॉड क्रिएटेड द हेवन्स एंड द अर्थ. Psalms 23 chapter 1st and 2nd verse. The Lord is my shepherd, I shall not want. He makes me to lie down in green pastures. He leads me beside the still waters. Psalms 100 first verse. Make a joyful shout to the Lord all your land. 1st John 4 chapter 8 verse. He who does not love does not know God, for God is love. Matthew 5 chapter 8 verse. Blessed are the pure in heart, for they shall see God. Praise the Lord. Thank you. प्रेज़ द लॉर्ड. मेरा नाम है शारण कच्चा. आज का वचन है यशया नबी किताब उसका 40वां अध्याय 7 और 8वां वचन. जब यहोवा की सांस चलती है तब घास सूख जाते हैं और फूल मुरझा जाते हैं. निसंदेह प्रजा घास है. घास तो सूख जाते हैं और फूल मुरझा जाते हैं, परंतु हमारे परमेश्वर का वचन सदैव अटल रहेगा. आमीन. प्रेज़ द लॉर्ड. मेरा नाम सामर कच्छप है और आज का वचन है फिलिप्पियों इसका 4 और इसका 6. किसी भी बात का चिंता मत करो, परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए. आमेन. प्रेज़ द लॉर्ड. मेरा नाम निश्चल तिर्की है और मैं वचन बोलने जा रहा हूँ. यूहन्ना 1:5. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. यही आदि में परमेश्वर के साथ था. सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ और जो कुछ उत्पन्न हुआ है उसमें से कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न न हुई. उसमें जीवन था और वह जीवन मनुष्यों की ज्योति था. ज्योति अंधकार में चमकती है और अंधकार ने उसे ग्रहण न किया. आमेन. थैंक यू. प्रेज़ द लॉर्ड. मेरा नाम अभिनव तिर्की है. मैं प्रभु यीशु के 7 क्रूस वाणी बोलने जा रहा हूँ. पहली वाणी,
लुका 23 उसका 34 है। पिता इन्हें क्षमा कर क्योंकि ये नहीं जानते कि ये क्या कर रहे हैं। दूसरी वाणी लुका 23 उसका 43 मैं तुझसे सच कहता हूँ कि तू आज ही मेरे साथ स्वर्ग लोक में होगा। तीसरी वाणी यूहन 19 उसका 26 और 27 है नारी देखे तेरा पुत्र है। फिर उसने चेले से कहा ये तेरी माता है। चौथी वाणी मत्ती 27 उसका 46 तीसरे पहर प्रभु यीशु ने बड़े शब्द से पुकार कर कहा एलोई एलोई लमा शबक्तनी अर्थात हे मेरे परमेश्वर तूने मुझे क्यों छोड़ दिया। पांचवी वाणी यूहन्ना 19 उसका 28 मैं प्यासा हूँ। छठवीं वाणी यूहन्ना 19 उसका 30 पूरा हुआ। सातवीं वाणी लुका 23 उसका 46 है पिता मैं अपनी आत्मा तेरे हाथों में सौंपता हूँ। आमीन। थैंक यू। सभी को जय मसीह की। मैं परमेश्वर के नाम का धन्यवाद देना चाहूँगा आज के इस सुंदर से अवसर के लिए, क्योंकि आज संडे स्कूल के बच्चों ने जो मेमोरी वर्ड का जो आयोजन किया, मेमोरी वर्ड को हमारे सामने पेश किया, उन तमाम संडे स्कूल के बच्चों को, उनके माता पिता को और हमारे संडे स्कूल बोर्ड को, खासकर मैडम को हम धन्यवाद देंगे आज के सुंदर से प्रोग्राम के आयोजन के लिए। खास आज मैं आपके साथ इसलिए आपके सामने खड़ा हूँ बात करने के लिए कि शादी का पुकारा है। इस शादी के पुकारे को कृपा करके ध्यान दीजिए। पहला पुकारा है मेथडिस्ट चर्च नांदेड के निवासी मिस्टर सलमोन देवदास रावणगांवकर, इनके सुपुत्र मिस्टर श्याम सुंदर सलमोन रावणगांवकर, इनका विवाह अपने चर्च के सदस्य स्वर्गवासी मिस्टर सुरेश कुरमनपल्लीकर, इनकी सुपुत्री, इसके साथ मिस प्रियंका सुरेश कुरमनपल्लीकर के साथ होना तय हुआ है। इस शादी को लेकर किसे शिकायत आपत्ति है उन्हें सूचित किया जाता है कि अपनी शिकायत अपनी आपत्ति लिखित रूप में कलीसिया के पासवान के पास दर्ज कराए, अन्यथा हमेशा के लिए खामोश रहिए। अलिखित जुबानी शिकायत किसी भी तरह से विचार में नहीं ली जाएगी। ये शादी का पहला पुकार है। मेथडिस्ट चर्च के निवासी मिस्टर सलमोन देवदास रावणगांवकर, इनके सुपुत्र मिस्टर श्याम सुंदर सलमोन रावणगांवकर, इनका विवाह अपने चर्च के सदस्य स्वर्गवासी मिस्टर सुरेश कुरमनपल्लीकर, इनकी सुपुत्री मिस प्रियंका सुरेश कुरमनपल्ली के करके साथ तय हुआ है। इस शादी को लेकर किसे शिकायत या आपत्ति है उन्हें सूचित किया जाता है कि अपनी आपत्ति शिकायत लिखित रूप में कलीसिया के पासवान के पास दर्ज कराए, अन्यथा हमेशा के लिए खामोश रहिए। अलिखित जुबानी शिकायत किसी भी तरह से विचार में नहीं ली जाएगी। यह शादी का पहला पुकार है। आइए हम प्रार्थना करें। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, हम तेरा तहे दिल से धन्यवाद करते प्रभु परमेश्वर तेरी महान कृपा दया अनुग्रह के लिए। आज संडे स्कूल के बच्चों द्वारा हम तक पहुँचाए तेरा मन से धन्यवाद करते। संडे स्कूल बोर्ड के लिए, संडे स्कूल के बच्चों के लिए, उनके माता पिता, हमारे प्यारे कलीसिया के लिए हम प्रार्थना सब पढ़ती थी। ढेर सारी आशीष उंडेल, खासकर हम धन्यवाद देते प्रॉपर में श्याम सुंदर रावणगांवकर और प्रियंका, इस बेटी को प्रोपरमेश्वर तूने शादी के लिए तैयारी रखा, आज तक अद्भुत संभाले रखा। इन दोनों पर प्रॉपर तेरी कृपा अनुग्रह दया होते आने वाले हर एक जरूर को तेरे स्वर्गीय भंडार से पूरी कर। प्रॉपर आने वाले 16 तारीख को जो भी विवाह विधि होने वाला है प्रभु, उसको भी आशीषित कर। प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते सुन और कबूल कर। आमीन। आइए आशीष को ग्रहण करें। अब हमारे परमेश्वर पिता का प्रेम, यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा की संगति हमारे प्यारे कलीसिया के साथ, संडे स्कूल बोर्ड के साथ, बच्चों के साथ, बच्चे बुजुर्गों के साथ आज से लेकर हमेशा तक बनी रहे। आमीन।
धन्यवाद बच्चों, आप लोगों ने सारे बच्चों ने बहुत ही अच्छे से बाइबल वर्स बोला है। सारे बच्चों को मैं फिर से धन्यवाद देती हूँ। और आज हमें इन छोटे बच्चों से हमें बड़ों को भी सीखने की ज़रूरत है, क्योंकि वचन को अपने हृदय में रखना और अपने मुख से बोलना हमें आज ज़रूरत है, क्योंकि वचन ही परमेश्वर है। क्योंकि हम जब तक हमारे हृदय में वचन नहीं रहेगा, प्रभु का वचन नहीं रहेगा, और जब तक हम अपने मुख से वचन नहीं बोलेंगे, तब तक हम किसी कठिन परिस्थिति या फिर शैतान का सामना हम नहीं कर सकते हैं। इसलिए हमारे जीवन में, हमारे हृदय में वचन का होना बहुत ही ज़रूरी है। तो सारे बच्चों को मैं फिर से धन्यवाद देती हूँ कि सारे बच्चों ने बहुत ही सुंदर से बाइबल वर्स बोला है। और सारे बच्चों के माता पिता को मैं विशेष धन्यवाद देती हूँ कि उन्होंने इतने सुंदर सा बच्चों को सिखा रहे हैं, वचन सिखा रहे हैं और प्रभु में बढ़ा रहे हैं। इसके लिए मैं फिर से सारे माता पिता को मैं धन्यवाद देती हूँ। तो पिछले सप्ताह बच्चों का स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन था, जिसमें सारे बच्चों ने बहुत ही सुंदर से कहानी बताया था, लेकिन सारे बच्चों ने बहुत सुंदर किया था, फिर भी फर्स्ट सेकंड थर्ड करना पड़ता है। तो जजों ने उन्हें जज किया है और संडे स्कूल सुप्रिटेंड को उन्होंने रिजल्ट दिया है, और वो रिजल्ट मैं आप सबों को बता रही हूँ। तो रिजल्ट ऑफ स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन हम बड़े बच्चों से शुरू करेंगे। इन ग्रुप सी थर्ड प्राइज गोज टू शीतल कामठे, सेकेंड प्राइज गोज टू अभिनव तिर्की, एंड फर्स्ट प्राइज गोज टू साइनी आनंद सैलस। इन ग्रुप बी थर्ड प्राइज गोज टू साक्षी खरे एंड आशीष, सेकेंड प्राइज गोज टू निश्चल तिर्की, एंड फर्स्ट प्राइज गोज टू सृष्टि कामठे। इन ग्रुप ए थर्ड प्राइज गोज टू समांथा मार्टिन नागुरे, सेकेंड प्राइज गोज टू प्रिसा प्रशांत बेद्रे, एंड फर्स्ट प्राइज गोज टू सियोना आनंद सैलस। मेरे प्यारे बच्चों, मैं आप सबको एक बात बताना चाहती हूँ कि ये तो कंपटीशन है, पर हमें ये सोच करके नहीं करना है कि मैं सबसे अच्छा कर सकती हूँ या सबसे अच्छा बोल सकता हूँ या बोल सकती हूँ। हमें ये सोच करके करना है कि मेरी आत्मिक उन्नति हो रही है और मेरे द्वारा प्रभु का वचन का प्रचार होगा। हमें ये सोच करके करना है। और मैं एक सूचना देती हूँ कि नेक्स्ट वीक 16 तारीख को रोल प्ले एक्ट है, तो इसमें जैसे हम फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन किए थे उसी तरह से हमें करना है, और अच्छा ड्रेसिंग करना है और अच्छा फेस एक्सप्रेशन करना है, स्पष्ट बोलना है और डायलॉग बोलना है, और इसे और सिंगल जिस तरह से फैंसी ड्रेस में सिंगल बच्चे किए थे उसी तरह से सिंगल बच्चों को करना है। तो ज़्यादा से ज़्यादा बच्चे इस कंपटीशन में भाग लें और प्रभु के नाम को ऊंचा उठाएं। और विशेष धन्यवाद हमारे संडे स्कूल सुप्रिटेंडेंट सरे मैम का धन्यवाद करती हूँ, क्योंकि उन्हीं का इतना सुंदर सा आइडिया था। और हमारे आदरणीय डीएस सर का धन्यवाद करती हूँ, क्योंकि उन्होंने हमेशा हमारी सपोर्ट और इनकरेज करते हैं। और भोसले आंटी का धन्यवाद करती हूँ, और हमारे सभी संडे स्कूल टीचरों का धन्यवाद करती हूँ, और विशेष धन्यवाद मार्टिन भैया को करती हूँ, क्योंकि उन्हीं के कारण हम सभी ये सब प्रोग्राम देखते और सुनते हैं। और जिनका नाम मैंने नहीं लिया, जो भी ये प्रोग्राम के पीछे काम कर रहे हैं, उन सबों का भी धन्यवाद। प्रभु में आप सब बढ़ते जाइए, प्रभु आप सबों को आशीष दे। प्रेज द लॉर्ड और जय मसीह की।